सगळ्यात पहिलं जी कमिटी गठीत झालेली आहे त्यात मी लगेच रात्री ट्विट केलं. मी सी एम सरांशी रात्री 12 वाजता बोललो. काल रात्री मी ट्रॅव्हलिंग करत असताना आणि त्यांना सांगितलं की साहेब आपण नुसत्या आरोग्याचाच संचालकाच्या अध्यक्षतेखाली करण्यापेक्षा आपण एक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी करूया. संजय कुमार जे अध्यक्ष विभागीय आयुक्त आहेत नागपूरचे त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आम्ही त्याच्यात चेंज केली. आणि त्याचबरोबर जो राज्याचा अग्निशमनचा डायरेक्टर आहे म्हणजे डायरेक्टर फायर म्हणतो आम्ही त्यांना, ते मुंबईला बसतात, त्यांना आम्ही त्या कमिटीचा मेंबर केला. आणि मग बाकी आमच्या संचालक ज्या आहेत साधना तायडे डायरेक्टर त्या पण त्याच्यामध्ये आहेत. आणि बाकी मग पी डब्ल्यू डीचे काही चीफ इंजिनियर आहेत, त्यानंतर इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर त्या पी डब्ल्यू डीच्या विंगचे आहेत. अशी सगळी ती कमिटी त्या ठिकाणी करण्यात आलेली. त्या कमिटीच्याच मेंबरला मी आता सांगता तारखेला बोललो आणि साधारणपणे 2-3 दिवस अजून लागतील. आत्ताच माननीय मुख्यमंत्री तिथून गेले, त्यामुळे ते तिथे होते आणि मी सगळे सांत्वन भेट दिली, त्यानंतर घटनास्थळाला भेट दिली. आणि मला वाटतं की तिथे ज्या ज्या काही गोष्टी उद्दिष्ट ठेवून ते गेले होते ते त्या ठिकाणी भेट झालेली. आणि आता मला वाटतं 2-3 दिवसात जी कमिटी गठीत केलेली त्याचा अहवाल येणं अपेक्षित आहे. तर हा झाला कमिटीचा अहवाल. एक नक्की आहे की आम्ही त्या ठिकाणी जे फायर ऑडिट असेल किंवा आपलं स्ट्रक्चरल ऑडिट असेल, कारण बऱ्याच जुन्या इमारती काही की ज्या त्याचं स्ट्रक्चर खराब झालेलं आहे, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा होणं गरजेचं आहे. कुठं काय रिपेअर मेंटेनन्स करण्याची गरज आहे ती झाली पाहिजे. आणि तिसरं इलेक्ट्रिकल, आता ही जी घटना घडलेली आहे त्याचं कारण काय की इलेक्ट्रिकलचेच वायर्स कुठेतरी यूज होते की जेणेकरून त्याच्यामुळे स्पार्क झाला. तिथून मग 2 जे काही वॉर्मर्स होते त्याला आग लागली, त्या 2 बालकांना त्या ठिकाणी आग लागून त्यांना त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर मग लगेच त्या फायर एक्स्टिंग्विशरनी तिथल्या सिस्टमने वगैरे ती आग भिजवली. भिजवल्यामुळं प्लास्टिक आणि सगळं जळाल्यामुळं त्याचा सगळा धुळून तिथं झाला. आणि धुरामुळं काही दिसत नव्हतं. ते बालकांचा एक दिवसाचा असे वय असणारे बालक, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा त्यांचे जे लंग्स असतात आपले जे फुफ्फुस ते इतक्या साईजचे असतात, इतक्या साईजचे. ह्या साईजच्या फुफ्फुसाला थोडंसं जरी दम नुकसान झालं तर ते बिचारे हे होतात. तर त्यामुळं तिथे त्या धुरामुळं तो गडबड झाली. आता विषय एवढाच आहे की हे सगळं त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे. या सगळ्या खास करून जिथे SNCU आहे, स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट ज्याला म्हणतो, तर त्याला ट्रेनिंग दिली पाहिजे की अशा काही घटना घडल्या तर त्याला आपल्याला कशापर्यंत सामोरं जावं जायला पाहिजे. आणि मला असं म्हणायचं की 2 गोष्टी आम्ही करू इच्छितो. एक, जरूर या रिपोर्टच्या अनुषंगाने कारवाई, आणि दुसरं कुठल्याही परिस्थितीत राज्यभरामध्ये 100% प्रत्येक रुग्णालयाला आम्ही अशा स्वरूपाने ऑडिट्स करून घेण्याचं काम, इलेक्ट्रिकल स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करून घेण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे करणार आहोत.